अत्यंत महत्त्वाची बातमी बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण पाहणार आहोत। मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी म्हणून मनोज जरांगे पाटलांनी सरकारला दिलेली मुदत संपलेली आहे, मात्र अजूनही सरकारनं याबाबतीत ठोस भूमिका घेतलेली नाही आणि त्यामुळे आजपासून पुन्हा एकदा आमरण उपोषणाला सुरुवात करण्याचा निर्णय मनोज जरांगे पाटलांनी घेतलाय। तर यावेळेला पाणी आणि औषधं देखील घेणार नसल्याचं त्यांनी जाहीर केलंय। उपोषणाला बसल्यावर नेत्यांनी आमच्या गावात यायचं नाही, त्याबद्दल गावात शहरात आणि जिल्ह्यात जनजागृती केली जाणार आहे। हे आंदोलन जरी शांततेत असलं तरी सरकारला ते झेपणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी सरकारला दिलाय। त्यामुळे आता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर नेमका काय तोडगा निघणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय आणि याच संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत। रवी जयस्वाल आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। रवी, जरांगे पाटलांनी दिलेला अल्टिमेटम आता संपलेला आहे, आजपासून ते उपोषणाला पुन्हा एकदा सुरुवात करणार आहेत। रवी, काय नेमकी या सगळ्याबद्दलची माहिती? नक्कीच सर, आपण जर बघितलं तर मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 40 दिवसांचा अल्टिमेटम दिला होता आणि या 40 दिवसांमध्ये सरकारनं कोणताही निर्णय अद्याप जाहीर केलेला नाहीये किंवा अधिकृत कुठल्याही पद्धतीची माहिती सुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याकडे दिलेली नाहीये। त्यामुळे आज 25 तारखेपासून मनोज जरांगे पाटील जे आहे ते पुन्हा आमरण उपोषणाला बसणार आहेत। सकाळी 11 वाजता जे आहे ते पत्रकार परिषद घेऊन या विषयीची सविस्तर माहिती जी आहे ती माध्यमांसमोर मांडणार आहेत। मनोज जरांगे पाटील यांची यांची मागणी जी आहे ती सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी आहे आणि यासाठी सरकारनं जी आहे ती एक समिती गठित केली होती आणि समिती मार्फत जे आहे ते पुराव्यांचा गोळा करण्याचं काम जे आहे ते सुरू होतं। मात्र अद्यापर्यंत सरकारनं कुठल्याही पद्धतीची माहिती जी आहे ती समोर दिलेली नाही, त्यामुळे मनोज जरांगे पाटील जे आहे ते आजपासून पुन्हा आमरण उपोषण जे आहे ते सुरू करणार आहेत। अंतरवाली सराठी याच ठिकाणावरून हे उपोषण जे आहे ते सुरू होणार आहे। बरोबर आहे रवी, आणि त्यांनी ही देखील एक घोषणा केलेली आहे की कोणत्याही नेत्याला, राजकीय नेत्याला, मंत्र्यांना कोणत्याही प्रकारची गावात प्रवेश दिला जाणार नाही, गाव बंदी केली जाईल। त्यामुळे कुठेतरी आता राजकीय नेत्यांसमोर हे एक आव्हान असणार आहे, कारण आता जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसतायत। रवी, धन्यवाद ही माहिती दिली त्याबद्दल। पुढची आणखीन एक महत्वाची बातमी बघूया। सोलापुरात सकल मराठा समाजाकडनं आजपासून साखळी उपोषण सुरू केलं जाणार आहे। मनोज जरांगे पाटलांना ताकद देण्यासाठी, त्यांचे हात बळकट करण्यासाठी पुढचा आदेश येईपर्यंत हे साखळी उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारा मराठा मोर्चानं दिलेला आहे। तर गाव पातळीवर कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांना गाव बंदी करण्यात आलेली आहे। साखळी उपोषणाद्वारे त्यांना समर्थनार्थ आपल्याला पंचायत समितीगण, जिल्हा परिषदेचे गट आणि तहसील कार्यालय व सोलापूर जिल्हा परिषदेच्या समोर इतक्या ठिकाणी सोलापूर शहर व जिल्ह्यातून आपण साखळी उपोषणाद्वारे आंदोलन करायचा निर्णय घेतलेला आहे। मराठा आरक्षणाचा हा लढा मागील 36 तासामध्ये आपल्या 5 बांधवांनी स्वतःचं आत्मत बलिदान दिलं तरी हे सरकार जागं होत नाही आहे। तर गावोगावच्या वाडीवस्तीवरच्या माझ्या बांधवाला आव्हान आहे, सक्रियपणे साखळी उपोषणामध्ये सहभागी व्हायचं आहे अशी माझी कळकळीची विनंती आहे।